दंभ अहंकार मद मत्स असे सहा जण आहे. सहा दुधात पाणी कोण टाकायला लावते? येटायातले लोक दुधात पाणी कोण टाकायला लावते? भागवतात सांगेल आहे माणसाच्या सारखा इमानदार माणूस आहे. मग दुधात पाणी कोण टाकायला लावते? अंदर एक लोभ नावाचा बॉय लोभ, तो लोभ म्हणते टाक पाणी. हा माणूस म्हणते ज्यादा होईन ना, तो लोभ म्हणते टाकणं रे नेतात ना लोक. माणूस दूध काढून आणते, बादली ठेवली की एक तांब्या माणूस टाकते पाणी. जरा भऱ्याने एक तांब्या बाई टाकते, घडी भऱ्याने एक तांब्या सून टाकते, जरा भऱ्याने एक तांब्या पोरगी टाकते. कदलोकत दम धरीन ते दूध, तेही अंग देते ढिलं सोडून. हो द्या. आणि कुठे जातात पाण्याचे पैसे? ते बाई म्हणते डॉक्टरच्या मड्यावर घातले व, आणि तो काय मागे आले आलता व, तुम्ही ऑटो करून त्याच्या उरावर गेले. कुठे जातात पाण्याचे पैसे? मग दुधात पाणी टाकून आहे काय? आम्ही म्हणतो का बिन पाण्याचं द्या कोर कोर, तर घरच्या म्हशीवाली खात नाही ते काय गालते का काय सांगा. दुधात पाणी किती टाका आणि कोण टाकायला लावते? अंदर एक लोभ नावाचा बो आहे लोभ, तो पाणी टाकायला लावते. हो पाणी टाकून आहे काय? टाका किती टाका? भागवतात सांगेल किती टाका दुधात पाणी. आट्यामध्ये मीठ टाकतात, तिथलं किती टाकतात आट्यामध्ये मीठ? किलोले किलो. समजते की नाही तुम्हाला? येडा येडा करता तुम्ही, काय गोठ आहे गड्या. किती टाकतात दुधात पाणी? लिटरले लिटर नाही बापा. हो आट्यामध्ये मीठ टाकतात तिथलं जरा असं. आयुष्याचा नाश करू नाही. नाही सहा जण आहेत अंदर, साधून त्या सहाचा वधच केला. सावध झाले, सावध होऊन देव करा कैवारी. भाग्यवान मंडळे कीर्तनात येईल. आता काय करायचं? कशाहून विषय निघला? सखुबाईच्या मालकाहून. काय होतं त्याचं नाव? त्याचं नाव होतं गेंद्या. गेंद्या बैलाच्या ठेवतात बा. बुढी गेली, बुढी म्हणे गेंद्या तू अठी बसला, ते गेली म्हणता साधू संगन घागरी नदीतच आहेत. बापा तो गेंद्या काय भजनाची आवडी नाही ती, पित्तरचे सादळले धरलं होता राहती. रिकामे बुढे असतातच वट्यावर बसेल. काही बुढ्या गेल्या, बुढे राहिले, बुढं उठते सकाळून वट्यावर बसते. जसं जसं ऊन चमकते तसं तसं अंग खाजवते ते बुढं. अंग खाजू खाजू पांड फटक करते. नऊ नाही वाजत तर बुढा घरात जाते. सून पाहिले म्हणते झाला नाही का स्वयंपाक? ते म्हणते शाळेतल्या पोरायचं तर होऊ द्या. हे बुढं तर पोराहून पोरगा जा बसा वट्यावर. काय धुणं झाल्यावर बोला ते काय काय सांगा. मरणं अटी सप्त्यात येणं. रुंगई 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 दाखव त्याला माळजोड. त्याला घेणारे लय जण आहेत ना. अटी येणं या सप्त्यात आणि असा येणं घेणं गयात. लोक पाया लागतात, पाया लोकायले काय माहीत उभ गेलाय म्हणून. हा बुवा नाही बरं. नाही हा बुवा घरात रुंगाय रुंगाय करते काय? बुढी नाही म्हणे खरी आला तो बुवा. काय घोट आहे गड्या. तो घरात रुंगाय रुंगाय करते त्याचं सांगतो आम्ही. हो काय काय काही बुढे गेले, बुढ्या राहिल्या. हा काय बाजार भरेलाय ज्याचा झाला तो धकला. काही बुढे गेले, बुढ्या राहिल्या रे. काय काय सुना? सासूले आई म्हणतात. आई आई म्हणते ती साधोत असीन काय? नाही. आणि काही काही सुना? सासूले पाहिले की म्हणतात आली रांड. ते म्हणते रांड म्हणतं का मला? तुला कोण म्हटलं बा या लईनले म्हटलं? ताची कुठे गेली ती कोण जाणं चलवादी? लढते रे ते बुढी. तिला समजत नाही का तू कोणाला बोलतो? ते लढते ते बुढीन म्हणते देवा मी नाही दिसली काय? तू आई नंबर आहे दमत धर. व त्यानं मोठे मोठे राजे नेले आणि तू कुकडे काढली चिलपूरची तिरी. काय गोठ आहे गड्या. भाग्यवान मंडळी आहे. सखूबाईचा मालक पळतच गेला. लोकायली विचारलं साधू कुकडे गेले म्हणून. लोकांनी सांगलं इकडेच.
पळत गेला सखूबाई भानावर नाही, संत चरणाराज लागता सहज वासनेचे बीज, वासना जाऊन गेली आणि परिणाम काय झाला तो अभंगाच्या दुसऱ्या मग राम नाने उपजे मग राम नाने उपजे मग राम नाने उपजे मग राम नाने उपजे लागता सहज वासनेचे बीज जडूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे सकुबाईच्या सुखाले पारा वार नाही बापा. सकुबाईचा मालक पळत गेला रोळण दिंडी होती सकुबाईचा पदरत धरला सकुबाई बाणावर नाही सकुबाई भजन करत होती विठ्ठल विठ्ठल पांडुरंग यानं पदर धरला बापा. सखूबाई काही भानावर नाही सखूबाई भजन करत होती यानं काय केलं पदर सोडून दिला बापा आणि सखूबाईचे केस धरले केस धरले. दिंडीमध्ये बाया माणसं होते साधू संत साधू म्हणायला लागले भाऊ 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 खालचा दगडच उचलला. सखूबाईच्या मालकाने एका हाती केस धरेल एका हाती दगड कोणी भाद्रास म्हणे का बांबा डोकसच फोडतो एक ना बोले लोकांना बाबा त्याची बायको आहे दिन भिन्नावून तर टाकीन डोकस फोडून बायको बोली ना आपल्याला म्हणेन त्याची बायको होती तुम्ही का आले बोलले डोकसं तर डोकसंही फोडलं पंढरपूर बी हुकवलं माय उरार घरी तयार झाले. आता काय कराय एक ना हाती दगाळ एक ना कोणी बोले वळत आणलं रे सखूबाईले सखूबाईले वळत आणलं सखूबाईच्या मालकानं तर घरीच त्याच्या आईले म्हणे पाय आणली का नाही बुढी म्हणे तुना आणली घरी पण तिची नजर पाय कशी आहे ते जर तू गेल्यावर पळत निघली तर मला बदणार नाही म्हणे मग काय करतं म्हणे आता धाब्याचं काळ उघड मी आणतो सोपलून कशी बांधतं खांबाले. अरे राम राम बिन भजन करणार अशी गाठ झाली की मरण पुरलं मरण काय करायचं. सखूबाई भानावर नाही या दोघा माईलकाने सखूबाईला धाब्यात नेलं खांबाजवळ उभं केलं बुढीनं सोपल दिली बैल अडीत टाकले फीड बांधून टाकलं सखूबाईले दोघही माईलक बाहेर आले साखळी लावून घेतली. बापा सखूबाईची अवस्था काय झाली त्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात Yeah.
परिणाम झाला कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप. सकुबाईले खांबाले बांधून टाकलं. दोघही मायले क बाहेर आले. सकुबाईनं मायवन बापारे नाही म्हटलं. सकुबाईनं त्या विठोबाचं भजन केलं. आपण बी अर्धा मिनिट भजन करू. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई चारी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आम्ही आतापर्यंत भजन करायचं सांगलं काय? नाही सांगलंच नाही. आमचं सांगणंच चालू आहे. आता आम्ही सांगलं अर्धा मिनिट भजन करा. किती लोकांनी टाळी वाजवली. नजर पुरीन तटलोक लोक आहेत. किती माणसानं टाळी वाजवली. अर्ध्या माणसानं वाजवली टाळी. अर्ध्या अर्ध्यानं असं करण दिलं असं बोट आले बोट. अर्ध्या माणसानं टाळी वाजवली. अर्ध्यानं असं करण दिलं. बायानं तर गुंडायला हात काढले नाही. ती बुडी काढत होती तर मांगल्या बाईनं बोट टोसलं. कुठे काढतो हाताची वाफ जाईन तर डबल वाफ नाही येणार. पुढीने दाबून ठेवले. कसं करता दिले हे हात? माल दाब्याले. आम्ही खाऊ नका म्हणतो काय? रप रप. आता ही टाळी वाजवल्यानं काय होते हेही सांगायला आहे भागवतात. भजन आहे नारायणाचं. आपण भजन जे करतो का नाही हे नारायणाचं करतो. नारायणाची बायको आहे लक्ष्मी. लक्ष्मी नारायण. त्या नारायणाचं भजन केलं लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी म्हणजे धन. हातावर धनरेषा आहे. पा कटलोक गेली आमची. मधातल्या कांड्या लोक गेली. का न गेली? नारायणाचं भजन केलं की लक्ष्मी प्रसन्न होते. की तू माझ्या मालकाचं भजन करत काय? अरे मी तर तुझी दासी आहो. मी तर तू अंगण झाडतो अंगण. पण आपलं उलट आहे ना. आपल्याला नारायणाचं काही घेणं नाही. फक्त त्याची लक्ष्मी पाहिजे. अधोगतीचे धंदे म्हणतात याले. भजन करा त्या नारायणाचं. अरे नारायणाची सेवा लक्ष्मी करते. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कोणती. वेगी अनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. हो लक्ष हे धनरेषा हातावरची वाढते रे. भजन रप रप. मंदातल्या कांड्यालोक गेली आमची. किती पैसे खर्चा जितकेचे तितकेच. किती पैसे खर्चा जितकेचे. आता थोबा रुक्माईच्या अगदी तर नाही केलं. पण आता ज्ञानेश्वर माऊलीच्या अगदी रप रप करा. आणि जाता जाताच पा कटलोक आली. एका दिवसात नाही जमाते. लय दिवस टोले घ्याल. ता जमते नाटक. भाग्यवान मंडळी हस्त कीर्तनातील हात दाखवून आहे. भविष्य आपलं भविष्य आपणच आहो. तुका म्हणे आता देवा का रुसावे मनाशी पुसावे काय केले केले कर्म झाले. आश्रय पाहिजे संसारात. जीवन जगेले आश्रय कोणाचा धराव? सासऱ्याचा की साळभावाचा का आमदार खासदाराचा? आश्रय पाहिजे संसारात. जीवन जगेले आश्रय. बिना आश्रयानं कोणीच नाही. सारे आश्रयानं जीवन जगतात. पण आश्रय कोणाचा धराव हे माहीत पाहिजे. पांडव किती होते? पांडव पाच होते. पाच. कौरव किती होते? शंभर होते. एकशे एक होते. पांडव पाच होते. पांडवानं कोणाचा आश्रय धरला? देवाचा. कृष्णाचा आश्रय धरला पांडवानं. पाचच होते. कौरव होते शंभर. कौरवानं कोणाचा आश्रय धरला? कौरवानं आश्रय धरला त्याच्या मामाचा.
तुम्ही कौरवाचा मामा पाहिला नसीन, टीव्हीत पाहिला असीन, टीव्हीत शकुनी मामा भांजे, आहा भांजे मैं तुम्हारा बजेट पठा देता म्हणे, असा बजेट दिला भाषेचा, बसून एक भाषा नाही ठेवला बोर्ड चक। आमचे पांडव अजून भी आहेत, भक्त राखे पाया पासी, राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, पायापाशी दुर्जनाशी संवारी। पांडव अजून आहेत, कौरव खलास झाले, कलियुग आहे आता, कलियुग आता मरेची नवाई नाही, आता आयुष्यभर लोक जगत नाहीत आणि मरणी मरत नाहीत, कशी मरतात कुठे मरतात, रातभर त्याचे उरवून गाड्या चालतात, सकवून रोडवरचे खोडून आणा लागतात, बाया लढत बी नाही, बाया लढू नाही देत, त्या बायाली म्हणतात लढू नको, याले न्यायालय दोन वाजतीन, तोंडानं सांग काय सांगेन, तोंडानं कधी कथेत नाही, कीर्तनात नाही, भजनात नाही, पूजनात नाही, हे तर भाग्यवान मंडळी आहे। संसारात असे उत्सव पाहिजेत याले प्राप्ती म्हणतात, संसार प्राप्ती नाही, संसार परमार्थ करायचं साधन आहे, संसार प्राप्ती नाही। किती गाड्या घ्या, घोडे घ्या, मकानं बांधा, प्लॅट घ्या, वावर घ्या, चला द्या ठून, चला डांग डांग चिकिनांग डांग, यातली पंगत देल कामा पडी, याच्यातली पावती फाडेल कामा पडी, फिक्स डिपॉझिटच आहे इकडचं, फिक्स तुमच्या बँकेत आहे फिक्स करेल, बँकेतलं फिक्स काही कामाचं नाही, बँकेमध्ये फिक्स करायच्या वक्ती तो साहेब विचारते याले वारस कोण आहे त्याचं नाव सांगा, म्हणजे तुमचं डांग चिकिनांग झालं की तो वारस ते पैसे काढून घेऊन येईल, हे आहे का तुमचं फिक्स डिपॉझिट, जिथे आहे त्याला चान्स आहे, कशाचा, मरेलायचा उद्धार करायचा, आपले मायबाप आजोबा पंजोबा मेले त्याच्यातून परमार्थ घडला शी नशीन घडला, मग त्याचा उद्धार कशानं होईन, घ्या यातली पंगत, तू का म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ, हा घ्या यातली पंगत, द्या गव्हाचं पोत, तांदळाचा कट्टा, तेलाचा टीप, वरून आशीर्वाद देतात रे, कसा करता सांगता मी लोकायले फसवायसाठी, अरे आपल्या मायबापाचा उद्धार आपण करसान का, येटायतले करती बच झाला एकच, पण इकडे येणारा पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणे उद्धरी कुळ कोटी, धन्य वंशी जन्मला भगीरथ, भाग्यवान आहे इकडे येणारे लोक, हो कोणाले नशीन वाटत आपलं पोरग असं भजन करणार निघाव असं कोणाले नशीन वाटत, पण असं पोरग कधी निघते हे सांगायलाय भागवतात, आंब्याची टोयला लागते आंब्याची टोय मग निघते आंबा, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ, हे आंब्याचे झाड आहेत, हे आंब्याचे झाड कूप कशाले करतात, कूप बाबुईले यायले कुपातच राहावं लागते, असं कुपात दारू पेतात का नाही लोक, शाब्बास पेतात, साऱ्याच बायाचे मालक पेतात काय, नाही काही काही बायाचे मालक असे पद्धतशीर आहेत रे की त्या बाईले म्हणतात मी बोलतो का तुझ्या पुढे,
त्याचा तो मुका घ्या आणि काय काय तर तोंडोतोंडी तोंडोतोंडी आहे, फायटिंग करतं का त्या बाईशी? आणि काहून भेटला दारू पिणारा? म्हणा राव द्या मग सांगा ते साऱ्या बायाचे मालक पेतात काय? आणि काहून आला हिशार व दिवसभर काम करा संध्याकाळी त्याचे रट्टे खा. एका बाईले झोका द्यायले बाई, एका बाईले कोणी कामाले सांगत नाही. कसं करताय का करता? एका बाईले झोका द्यायले बाई, धुणं धुणारी अलग, भांडे घासणारी अलग, स्वयंपाक करणारी अलग, त्या बाईले पोरगही नाही वागा लागत. दाखवा बाई पेला का तो? बाई आहेच बंगईवर. काय केलं शिंद रे? अशी भागवताची कथा ऐकली शी. रात्री कीर्तन, सकाळी काकडा, गायले भाकर, दिवसा बैल पाणी, भीन भिकाऱ्याला दान, एखाद्या साधूचा सत्कार, परमात्मा प्रसन्न झाला की आता तुला भागवताची कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, काकड्यात गेली, गायले भाकर, दिवसा बैल पाणी, देवाले उदबत्ती, भीन भिकाऱ्याला काही दान केलं, मी काय करू तुझ्यासाठी? जीती आहे तदलोकच तकलीफ भो. मेल्यावर तुले बाईचा जन्म तर देतोस, पण तुले झोका द्यायला बाईच नाही ठेवली तर मग म्हण. आमच्या गावात आहेत दोन तीन बाया, इकडचं काही माहीत नाही. आमच्या गावात आहेत दोन तीन बाया, सकाळी उठल्या की बिस्तारही नाही जमा करत, दोन चार घरी चक्कर मारतात, उभं सारून घातलं का हो, पापडाचं भिजवलं का हो, वा काही शिवतं का हो, घरी मारणं वा घरी करणं काही, ज्ञानेश्वरी वाच नाही तर निजून राय. तेलीपुऱ्यात काय झालं, भालीपुऱ्यात काय झालं, धनगरपुऱ्यात काय झालं, काय वार्ताहरच्या पोडची आहे का? घेणं नाही ना. आणि गोट पाहिली तर चव नाही. तुले पडलं हो माहीत आहे ते काय हो? साऱ्या येटायत तर झालं. परमात्मा म्हणते गध्याच्या पोडचे जीटीआय तर लोक चालू ह्या बातम्या जीटीआय तर लोक असा बुवा देतो तुले, असा बुवा देतो तुले. व दिवसभर काम करा संध्याकाळी त्याचे बाय म्हणतात बाई उपटू उपटू मारते व साऱ्या बायाचे मालक मारतात काय? ते बाई म्हणते बायाचे नवरे पाहता नवाई येते व देवाजोड भेदभाव आहे काय? तू काय म्हणे आता देवा का रुसावे मना शिफुसावे काय के काय गेले मना शिफुसावे काय काय के आणि त्याची भोगा हात दाखवू नाही आणि भविष्य पाहू नाही. भविष्य खरं आहे काय? श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नाही. पाहतात की नाही भविष्य? माणसंही भविष्य पाहतात, बायाही भविष्य पाहतात. भविष्य खरं आहे काय? श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नाही. कशा करताय का कथा कीर्तन? भाग्यवान मंडळी आहे कीर्तनातील. सखूबाईले बांधून टाकलं, दोघही माहिले का बाहेर आले कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप सखूबाई जोड देवच आला. बलावलं नाही बरं, भजन करणाराले देवाले बलाव नाही लागत. नाही देव त्याच्या मताने येते आणि न सांगता करी सर्व काम, सर्व कामे बापा. सखूबाई जोड देवच आला रे. आणि काय केलं त्या देवानं? काय केलं देवानं? सखूबाईले खांबाचं सोडून दिलं आणि देव सखू झाला. तशीच साडी, तशीच चोडी, तशीच टिकली, तशीच नखपालीस, तशीच केस, तशेच डोळे. देव सखू झाला आणि देवानं स्वतःले खांबाले बांधून घेतलं रे. आणि ओरिजिनल सखूबाई सोडून दिली. कुठे गेली सखूबाई? सखूबाई गेली पंढरीला तिच्याच रूपी बांधला. पंढरीला सखूबाई गेली पंढरीला तिच्याच रूपे तो नटला. झाला सासुरवासी धुने भांडे घासी भक्ताचा तो दास.
नाचरे देवा संताच्या मेढ्या कुठे नाचाव कुठे नाचाव कथेत नाचा कीर्तनात नाचा भजनात नाचा दिंडीत नाचा लोक अठी नाही नाच ब्यांड पाहिजे ब्यांड नरदेव पाहिजे घोड्यावर तेरा करो इकडे मरण तिकडे कुडके तेरा करो अठी नाचेन तर तुवा उद्धार तुया मायचा उद्धार तुया आबा आजीचा उद्धार धन्य जगी तुची एक साधू नाचले संत नाचले जनबाई नाचली मीराबाई नाचली सखूबाई नाचली देव नाचला देव कुठे नाचला ब्यांडवर नाही नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग गंमत नाही नाचला फुरमुरून नाचला इतका नाचला नाचता 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 देवाचा गळला पिता नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता 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 देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवायचा सावध होई देवायचा बोले कवी नामदेव 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 कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव 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 कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नाच पांडुरंग नाच पांडुरंग काय गोठाकडे कसे आहेत टाळकरी टाळकरीचं सांगायचं राहिलं रे भाग्यवान मंडळी आहे आंब्याची टोळी लावली की आंबा निघते एका बुवानं दामोटा लावला दामोट्याची साऱ्याला वयक आहे एका बुवानं दामोटा लावला आणि त्याचं निघलं झाड आणि त्याला केलं आय आणि त्याला टाके पाणी म्हणे महाराज आम्ही याचे आंबे खाऊ मुक्यानर आहे ते लावगनमध्ये हुकलं नानीच्या त्याला आंबे नाही येतीन त्याला येतीन कपाक हे आंब्याचे झाड आहेत रे हे तोला मोलाचे लोक आहे गंमत नाही आम्ही सांगत असतो कीर्तनकार भेटीन भागवतकार भेटीन देव भेटीन भजन करणारे नाही भेटत नित्य नेम नामी दुर्लभ सांगले दुर्लभ बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात आमच्या संघात असतात बुवारे आमचे नेमाडे भाऊ काय गोठ आहे गड्या हा सारे युट्यूबर कार्यक्रम आहे सनान आम्ही तर खूप भाग्यवान म्हणतो सप्ताह बसवणार आहे दोन दिवसाचं आणि एका दिवसाचं लग्न तर कोणी करते असा उत्सव पाहिजे सात दिवसाचा आठव्या दिवशी काला आणि चाल होय वाला तयाचा हरी भाग्यवान मंडळी आहे आमच्या मसने भाऊचं अनुभवी आहे भागवताची कथा बी कोणाच्या मुखातून आहे का अनुभवी पाहिजे त्याला तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे कसा करता आहे का अनुभवी आहेत आणि त्याच्या मुखातून या ठिकाणी कथा आहे त्याचंही सांगायचं राहिलं मसने भाऊचं हो त्यानं तारीख करता फोन केला आम्ही नाही म्हटलं होतं पहिले म्हणलं बा तुम्ही काहून नाही म्हणता म्हटलं नाही म्हणजे मी काही बीमार नाही काही नाही म्हटलं मला काही शुगर नाही बी पी नाही काही नाही म्हटलं मा दुखते गुडगा ते म्हणत बाबा खाली बसून करा खुर्चीवर बसून करा घंटाभर लोकच करा मरा पण कीर्तन करा म्हटलं लिहो बाबा तारीख असा योग आला आणि त्याईनं तास सांगले म्हणत बाबा तुम्ही लय एरियामध्ये हिंटान लय गावचे लोक पाहता पण येऊलखेडची कंपनी पा जरा माणसं बी बाया बी खासच आहे म्हणत तुम्ही आले की तुम्हाला दिसतेच
खरं खासच मंडळी आहे रे, टाळी वाजवत नाही, जय म्हणत नाहीत, नुसतेच पाहतात. असे बुजाळल्यासारखे झाले तुम्ही. ते बुजाळेल ढोर कसं तुरीच्या वळी जोडू बघ, खाणं तूर, हां खाणं कणसा, काय गोठ आहे घड्या. भाग्यवान मंडळी आहे, कीर्तनात येईल, हात दाखवून आहे. भविष्य आपलं भविष्य आपणच आहो. आता रात्र निघून गेली, सकाळी सूर्यनारायण निघला. सकुबाईचा मालक म्हणे, आई सोडू का तिले? सकू अति काय, अनंत ब्रह्मांडनायक परमात्मा होता. सकुबाई तर गेली ती पंढरपूरले. सकुबाईची ओ सासू काय म्हणे, तिच्या पोर आले म्हणे, बाबू सोड्यासारखी होईल आहे काय पाय, नाही तर तू देशी सोडून ते निघेन चिंपयत, घ्या टोले आधी. सकू होते काय बापा, देव होता रे देव. सकुबाईचा मालक गेला, साखळी उघडली, कावड लोटलं, सकुबाई हसायलाच लागली. सकुबाईचा मालक म्हणे, आई बुढियाने काय इकडे या ना, बुढी आली, बुढीनं पाहिलं, बुढी म्हणे का वा करशीन काय भजन आता? ते म्हणे, आत्या आता त्याचं नाव तर तोंडात येऊ देऊ, पान किती कापे पडले माय पाय आले. बुढी म्हणे, बाबू रे लाईनवरच आली, आता सोड, कुठे नाही जात आता. सकू होती काय बापा, देव होता देव. कोणाच्या घरी जाते देव? ज्याच्या घरी कॅक्टर पोरगा डॉक्टर बसले हेलिकॅप, त्याच्या घरी जाते काय? इकडे येणाऱ्याच्या घरी जाते रे. अन्न सांगता करी, अरे मडके घडले, भाजी खुडली, हे तर चिल्लर चाललर काम केलेस, पण एका बुवाच्या बायकोच बायत पण केलं. तू म्हणसान तो सरपंच असी, सरपंच बी नाही, पोलीस पाटील बी नाही, बापा कोण होता रे तो? सुकुबाची बहीण झाला चार रंग, सुकुबाची बहीण झाला चार.